निवेदिता सराप यांना मॉलमध्ये आला वाईट अनुभव पोस्ट शेअर करत म्हणाल्या मी सेलिब्रिटी म्हणून मराठी अभिनेत्री निवेदिता सराप सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात मालिकेच्या सेटवरील असो किंवा दैनंदिन जीवनातील अपडेट त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात नुकताच त्यांना एक वाईट अनुभव आला ज्याची माहिती त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली मालाडच्या एका मॉलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं यावर अनेकांनी कमेंट करत आम्हालाही असेच अनुभव येतात असं म्हटलंय निवेदिता सराफ लिहितात मी मालाडच्या इन्फिनिटी मॉलमधील मॅक्स स्टोअरमध्ये गेले होते तिथला स्टाफ फारच वाईट वागणूक देणारा होता त्यामुळे मला फार वाईट अनुभव आला आहे तुम्ही काय खरेदी करत आहात आणि काय नाही याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला वेळ नाही सांगत तिने दुसऱ्या सेल्समनला बोलवलं दुसऱ्या सेल्समनने मला ओळखलं आणि माझी माफी मागितली त्याने मॅनेजरला बोलवलं मी सेलिब्रिटी आहे म्हणून नव्हे तर मी एक ग्राहक आहे म्हणून मला चांगली वागणूक हवी होती मी ते डिझर्व करते आणि जो स्टोअरमध्ये येईल तो प्रत्येक व्यक्ती डिझर्व करतो निवेदिता यांच्या या पोस्टवर अनेकांनी सहमत असल्याची कमेंट केली आहे अभिनेत्री सुकन्या मुने यांनीही खरंच आहे अशी कमेंट केली आहे तर आम्हालाही अनेक ठिकाणी असे अनुभव आले आहेत अशा कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत निवेदिता यांच्या अग्गबाई सासूबाई आणि भाग्यतू दिले मला ह्या मालिका गाजल्या आहेत सध्या त्या नाटकाच्या दौऱ्यावर व्यस्त आहेत